सय्यद रडले. आदरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला महात्मा गांधी यांच्याबद्दल दोन शब्द सांगतो. ते तुम्ही शांत बसून ऐकून घ्या. महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोंबर 1889 साली पोरबंदर झाला येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद व वडिलांचे नाव करमचंद व आईचे नाव पुतळाबाई. त्यांना लोक प्रेमाने बापू म्हणत असे. ते पुढे जाऊन देशाचे राष्ट्रपिता बनले व अहिंसाचे पुजारी होते. अशा थोर नेत्याला सलाम करून माझा दोन शब्द संपव. करमचंद मदर्स नेमा पुतळीबाई
नमस्कार बालमित्र मैत्रिणो, आज मी तुम्हाला महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीविषयी दोन शब्द सांगणार आहे. महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर या गावी झाला. महात्मा गांधीजींच्या जयंतीने सर्वजण त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालतात, त्यांना वंदन करतात, त्यांच्या आठवणी सांगतात. आम्ही शाळेत गांधी जयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी करतो. यावर्षी आम्ही गांधीजींच्या आर्थिक प्रार्थनेने म्हणजे रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. भारत मातेच्या थोर सुपुत्राला वंदन करून मी माझे छोटेसे भाषण संपवते. जय हिंद जय महाराष्ट्र. गुड मॉर्निंग रिस्पेक्टेड प्रिंसिपल टीचर्स and all my dear friends. Mahatma Gandhi was born on 2nd October 1869 in Porbandar, Gujarat. His full name was Karamchandra and mother's name was Putlabai Gandhiji. He is also known as Bapu and father of the nation. Happy Gandhi Jayanti to all. Thank you.